गुड मॉर्निंग स्टुडंट. दिवाळीच्या सुट्टीनंतर आपले वर्ग 23 तारखेपासून सुरू झालेले आहे. त्यापासून आपण फक्त वाचन हा पाठ अभ्यासलेला आहे. फक्त आपण कविता वाचन, पाठ वाचन हे करत होतो, परंतु आजपासून आपण पाठ शिकवणार आहोत. तर तुम्हाला माहिती असेल की 10 ची नोट असेल, 100 ची नोट असेल किंवा 200 ची नोट असेल, त्यावर कोणाचे चित्र असते? तर बरोबर आहे, तर त्याच्यावरती गांधीजींचं चित्र असतं. तर पहा, ही 100 ची नोट आहे. तर या 100 च्या नोटेवरती कोणाचं चित्र आहे? तर महात्मा गांधीजींचं. तर अशाच प्रकारचा आज आपण 10वा पाठ आहे आपले बापूजी हा अभ्यासणार आहोत. तर पहा, हे आपले बापूजी, त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, आपण त्यांना राष्ट्रपिता महात्मा असे म्हणतो. त्यांची राहणी साधी, पोशाख साधा, खादीचे अकूट धोतर, पायात वाहना, हातात काठी, डोळ्यावर गोल चष्मा व कमरेला गोल घड्या. बघा, महात्मा गांधीजींचं पूर्ण नाव काय आहे? तर मोहनदास करमचंद गांधी. आणि लोक त्यांना किंवा आपण त्यांना राष्ट्रपिता असे राष्ट्रपिता महात्मा म्हणतो. त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते, पोशाख सुद्धा साधा होता, खादीचे अकूट धोतर ते नेसत होते, पायात वाहना म्हणजे चप्पल, पायात वाहना, हातात काठी आणि डोळ्यावर गोल चष्मा व कमरेला गोल घड्याळ असा त्यांचा पोशाख होता. गांधीजींचं बघा, इथे पहा, गांधीजी चरख्यावर काय करत आहेत? सूत कातत आहेत. त्याचप्रकारे इथे पहा, गांधीजी आश्रमात राहत पहाटे लवकर उठत असत, स्वतःचे काम स्वतः करायचे, चरख्यावर सूत कातत असत. गांधीजींना मुले खूप आवडत, मुलांबरोबर ते खेळत असत. ह्या चित्रामध्ये बघा, पहा, गांधीजी चरख्यावरती सूत कातत आहेत आणि गांधीजी आश्रमात राहत होते आणि पहाटे लवकर उठत असत आणि स्वतःचे काम ते स्वतः करायचे. चरख्यावर ते स्वतः सूत कातत असत आणि गांधीजींना जी छोटी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, ती खूप आवडत असत आणि त्या लहान छोट्या मुलांबरोबर गांधीजी खेळत असत. त्यानंतर पहा, गांधीजींनी आश्रमात शाळा सुरू केली होती, तेथे वाचायला व लिहायला शिकवले जात असे. तसेच जीवनासाठी उपयोगी शिक्षण दिले जाईल, त्या शिक्षणाला नई तालीम असे नाव दिले होते. मुले प्रेमाने गांधीजींना बापू म्हणत असत, असे होते आपले बापूजी. गांधीजी आश्रमात राहत होते हे आपण अभ्यासलं, त्यांना लहान मुले आवडत होती, परंतु गांधीजी आश्रमात राहत असताना त्यांनी आश्रमात एक शाळा सुरू केलेली होती. तसे जीवनासाठी उपयोगी शिक्षण पडेल असे ते शिक्षण तिथे देत होते. त्या शिक्षणालाच त्यांनी नई तालीम असे नाव दिले होते. नई तालीम म्हणजे ही एक शिक्षण पद्धत आहे किंवा शिक्षण प्रणाली आहे. मुले प्रेमाने गांधीजींना बापू म्हणत असत, असे होते आपले बापूजी. ज्यावेळेस महात्मा गांधीजींची जयंती असणार आहे, त्या जयंतीच्या वेळेस तुम्ही भाषण म्हणून हा पाठ सांगू शकता. त्यासाठी तुम्ही हा पाठ वाचन करायचा आहे आणि पाठ वाचन झाल्यानंतर आपण नंतर त्याचा जो स्वाध्याय आहे तो अभ्यासणार आहोत. धन्यवाद.